निवडणुकीमध्ये निवडणुका आल्यानंतर महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये राज्याचा जो कुणी मतदार असतो त्याला कुणालाही कुठेही उभं राहण्याचा अधिकार आहे. तो घटनेनी कायद्यांनी संविधानानी दिलेला आहे. आणि माझ्या विरोधात आजपर्यंत आम्ही कुठल्याही निवडणुका ज्यावेळेस लढतो त्यावेळेस समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असं समजूनच त्या ठिकाणी काम करतो. आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी ज्यावेळेस आमचे प्रांताध्यक्ष जाहीर करतील त्यावेळेस जो कोणी बारामती विधानसभा मतदारसंघातला राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी सगळी आम्ही ताकद उभी करू आणि त्याला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान करू. पण चंद्रकांत दादा पाटील बारामतीची ताकद दाखवून देणार त्यांनाही वेलकम. मी बारामतीकरांच्या वतीनं त्यांचंही स्वागत करतो. गोपीचंद पडळकर साहेबांचंही स्वागत करतो. आणखीन कुणाला यायचं असेल तर त्यांचंही स्वागत करतो. आघाडी इज बार 175 पार. प्रदेश अध्यक्षाच्या हातात आहे तिकीट कुणाला द्यायचं त्याच्यामुळे त्यांचं तिकीट त्यांच्याच हातात आहे. माझं तिकीट त्यांच्या हातात आहे. त्यांनी जर दिलं तर मी मागाशी काय सांगितलं जो कोणी बारामती विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याच्या करता माझ्यासहित माझे सगळे कार्यकर्ते जीवाचं रान करतील. आणि आज मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो तो दिलेला उमेदवार कमीत कमी 1 लाखाच्या मतात देखील विजयी. बारामतीचं काय तेच सांगतो ना. बारामतीचा राष्ट्रवादीचा उमेदवार यांनी जाहीर केलेला आमचे बारामतीकर आणि मी मिळून 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी विजयी करून दाखवू. बारामतीचं अजून अभ्यास चालू आहे. कोण उमेदवार गोपीचंद जे कोणी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे येतील किंवा युतीचे येतील त्यांना टफ फाईट देऊ शकतील जागा काढू शकतील असा उमेदवार शोधतोय. मी तुम्हाला सांगितलं ना ऐका ना गोपीचंद पडळकर पण ही एक जबाबदार कार्यकर्ते म्हणून नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतायत. त्याच्यामुळं आम्ही तर नेहमीच कुणी उमेदवार असले तर ते ताकदीचे उमेदवार आहेत तुल्यबळ उमेदवार आहेत. आणि आज सत्ताधारी पक्ष त्या बारामतीमध्ये उमेदवार देत असताना 10-10 जसं लोकसभेला खूप ताकदीनं उमेदवार दिला आणि त्या पद्धतीनं ती निवडणूक अतिशय चुरशीची झाली आणि त्या लोकसभा मतदारसंघाचा निकाल भारताने पाहिला देशाने तसं ह्याही वेळेस ते उमेदवार काढतील आणि आमचे प्रांताध्यक्षही राष्ट्रवादीचा उमेदवार काढतील.